लोकशाही व्यवस्थेत नागरिकांनी साध्या वेशातील पोलीस बनावे आणि पोलिसांनी खाकीतले साधे नागरिक बनण्याची भूमिका घ्यावी असे मत गृहमंत्री आर आर पाटील यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी ईशान्य भारतात उद्भवलेल्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने सद्भावना स्वरसंध्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेमबाज गगन नारंग, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे, आमदार बापू पठारे, भीमराव तापकीर, मोहन जोशी, नगरसेविका सुनंदा गडाळे, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, शहाजी सोळुंखे आदी यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, पोलीस उत्सव शांततेत पार पडण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात, मात्र त्यांनी खाकी वेशातील साधे नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा म्हणजे उत्सव शांततेसह उत्साहात पार पडतील. ईशान्य भारतातील विद्यार्थी आणि कलाकारांनी इथे येऊन कला सादर केली आहे. इथल्या विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन कला सादर करावी म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण होईल. जेवढी राज्यातील व्यक्ती सुरक्षित आहे तितकीच सुरक्षा बाहेरून येणाऱ्या नागरिकांना इथे दिली जाईल. ज्यावेळी देश जाती धर्मात दुभंगतो त्यावेळी कोणीही येऊन देशावर राज्य करते, मात्र ज्यावेळी देश संस्कृती आणि नाती जपत एकसंध राहतो त्यावेळी आपण कोणाचाही पराभव करू शकतो. सध्या रोज युद्ध होत नाही, मात्र आर्थिक लढा रोजच सुरू आहे. अशा परिस्थितीतही देश युरोप अमेरिकेप्रमाणे विकास दर कायम ठेवून वाटचाल करत आहे. देशातील डॉक्टर आणि इंजिनियर देशाची शक्तिस्थाने आहेत, तर तरुण हे आशास्थान आहे. तरुण पिढीच देशाला पुढे नेईल. पोलिसांनीही पोलीस मित्राबरोबर मैत्री घट्ट ठेवावी असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी ईशान्य भारतातील विद्यार्थी आणि नागरिकांनी आपापली कला सादर केली. इंग्लिश विंग्लिश या चित्रपटाच्या पुण्यात झालेल्या प्रदर्शनाला अभिनेत्री श्रीदेवी आवर्जून उपस्थित राहिली. मी 15 वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले असले तरी माझ्या दृष्टीने ते अगदीच सोपे होते. अभिनय करण्यात मला कोणतीही अडचण जाणवली नाही, किंबहुना मला कधीच कोणतीही भूमिका करणे अवघड गेलेले नाही. मात्र गेल्या काही वर्षात चित्रपटसृष्टी खूपच बदलल्याचे जाणवले. चित्रपटाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मी कधीही अनुभवलेली नाही. फक्त ब्रोकोली आणि ब्रोकोली खाऊन मी स्वतःला मेंटेन केले आहे. सध्या माझा आवडीचा पदार्थ बुंदीचा लाडू आहे. असे एकेकाळी चित्रपटसृष्टीवर एकाधिकारशाही गाजवलेली अभिनेत्री श्रीदेवी सांगत होती. मी आर बालकी यांनी या चित्रपटाची कथा ऐकवल्यामुळेच हा चित्रपट स्वीकारला. मी मोठ्या कालावधीनंतर मोठ्या आत्मविश्वासाने कॅमेरासमोर आले तेही बालकी यांच्यामुळेच. गौरीची विद्यार्थिनी होऊन मी सेटवर वावरले. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा चित्रपटात एकच प्रसंग असला तरी त्यांच्याबरोबर अभिनय करायला मिळणे ही कायमच पर्वणी असते. या चित्रपटाच्या निमित्ताने मी पुण्यात रिक्षातून भरपूर फिरले आणि या शहराच्या प्रेमात पडले. चित्रपटातील मायकल जॅक्सनच्या नृत्याच्या माझ्या स्टेप्स सर्वांना आवडल्या असल्या तरी गौराई माझी या मराठी गाण्यावरच्या स्टेप्सचा मी आनंद लुटला. चित्रपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका गौरी शिंदे यांनी दिग्दर्शनातील आपले अनुभव यावेळी सांगितले. निर्माते आर बालकी उपस्थित होते. सामाजिक संस्था आणि व्यक्तींमुळेच भारत आजही अखंड आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी केले. आर्टिस्ट्री आयोजित वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे कार्य समाजासमोर आणणाऱ्या नाविन्यपूर्ण देणे समाजाचे या प्रदर्शनाचे उद्घाटन अमरापूरकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट उपस्थित होते. यावेळी अनिता पटवर्धन यांना 1000 रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रदर्शनात 54 विविध सामाजिक संस्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, नर्मदा बचाव आंदोलन, मेळघाट, पर्यावरण, विज्ञानासह विविध जीवनोपयोगी वस्तूंच्या स्टॉल्सचा समावेश आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे हे प्रदर्शन खुले राहणार आहे. अमरापूरकर म्हणाले, पोटतिडकीने काम करणाऱ्या व्यक्तींमुळेच खरे जग पाहायला मिळत आहे. या सामाजिक संस्था आणि व्यक्तींमुळेच अनेक जाती धर्म पंथांचा असलेला भारत आजही अखंड आहे. समाजातील अनेक माणसे चाकोरी राहतात. अशावेळी समाजात विशिष्ट कामे करणारी माणसे पाहिली की समाधान वाटते असंही अमरापूरकर यांनी स्पष्ट केले. डॉक्टर अवचट म्हणाले, समाजाचे देणे या विचाराने एकत्र आलेले आपण सारे समाजसेवेचे नातेवाईकच आहोत. आजच्या समाजातील माणूस दुसऱ्याचे दुःख बघायला विसरत आहे. लोकांच्या गरजाही वाढल्या आहेत. साधेपणाने राहिलो तर आपण भविष्यात टिकाव धरू शकू असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्रीय वीज विभागाने विजेच्या बाबतीत सुधारणा करण्यासाठी 2003 मध्ये जो केंद्रीय विद्युत कायदा केला त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर त्या कायद्याचे काय परिणाम झाले आहेत त्याबाबत श्वेतपत्रिका काढावी, फ्रँचायझीकरणाचे रद्द करावे, सेवानिवृत्तीचे वय सर्वांना सारखे करावे, ज्यादा कामाचा मोबदला द्यावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही वीज कामगारांच्या वतीने दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्रीय विद्युत कायदा केंद्र शासनाने 2003 मध्ये मंजूर केला त्यानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी कशी केली जाते याविषयी कामगार महासंघाने केंद्रीय वीज मंत्र्यांकडे पाठपुरावा केला, परंतु त्याकडे ऊर्जा मंत्रालयाने दुर्लक्ष केले. या कायद्यानंतर देशातील वीज कामगारांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. याकडे केंद्रीय ऊर्जा विभागाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर वीज कामगारांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पारेषण कंपनीतील चतुर्थ श्रेणीतील कामगारांना पदोन्नती द्यावी, कायमस्वरूपी कामगारांची भरती करावी, कामांची ठेकेदारी पद्धत बंद करावी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भराव्यात, शिस्तभंग झाल्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशा मागण्यांचे निवेदन केंद्रीय वीज मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. महापालिकेच्या जकात कर्मचाऱ्यांच्या दांडगाईमुळे पुण्यातील सराफ व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला. सोन्या मारुती चौकातील सराफ व्यावसायिकांची दुकाने सकाळी नेहमीप्रमाणे उघडली जात असतानाच अचानकपणे पुणे मनपाच्या जकात कर्मचाऱ्यांनी मनमानी आणि दांडगाई पद्धतीने दुकानात येणाऱ्या सेल्समन कारागिरांची झाडाझडती घेतली. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी जकात कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कामाच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरातील सर्व सराफ व्यावसायिकांची दुकाने कडकडीत बंद ठेवली. जकात चुकून सोने आणल्याच्या संशयावरून जकात कर्मचाऱ्यांनी कारागिरांचा जेवणाचे डबे, पिशव्या तपासणी आणि खिसे तपासणी केली. मनपाच्या 3 ते 4 अधिकाऱ्यांच्या या पावित्र्यामुळे सर्व व्यापारी एकत्रित गोळा झाले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीचा कारवाईचा निषेध नोंदवला. लक्ष्मी रोडवरील सोन्या मारुती चौकातील आभूषण ज्वेलर्स, पुष्पम ज्वेलर्स, MB अष्टेकर, धनराज सांक्रिया, सिद्धी ज्वेलर्स या दुकानांसमोरच हा प्रकार घडला. वन्यजीव सप्ताहानिमित्त पुण्यातील विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने उल्लेखनीय उपक्रम राबवण्यात येत आहेत. कोणत्या तरी जंगलात गेल्यावर अथवा डिस्कव्हरी ॲनिमल प्लॅनेटच्या मालिका पाहतानाच वन्यजीवांच्या जीवनात डोकवणाऱ्या नागरिकांना अधिक व्यापक दृष्टिकोनातून वन्यजीव आणि त्यांची सद्यस्थिती अनुभवता यावी या उद्देशाने पुण्यातील अनेक संस्था संघटनांनी उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत. शास्त्रीय किचकट भाषेतून व्याख्याने देण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून या संस्थांनी विश्वजीवांचे विश्व पुणेकरांसमोर उभे केले आहे. प्रसिद्ध पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांनी सिंहगड परिसरातील पक्षी जीवन उलगडून दाखवले. गुढ जंगलातील रहस्यमय किस्से सांगणारा मंतरलेली वाट या किरण पुरंदरे यांच्या एकपात्री प्रयोगालाही पुणेकरांचा प्रतिसाद मिळाला. जणू काही लाल अग्रांचे तीर सोडले असं वाटत. जंगलामध्ये दिसतो हा आता बाई
ठीक चालत करणार आहे की आम्ही कसा प्रकल्प हातात घेतला आहे मराठीतली नावं गोळा करायची पशु पक्ष्यांची सबंध महाराष्ट्र हे सगळं आपलं धन आहे ही आपली सृष्टी आहे सगळी किती सुंदर पक्षी बनवा एकटं एवढंच आवाज बाकी काय फारसं नाही लाईन क्लिअर क्वालिटी खूप वेगळी त्या लिक्विड डिसल्स असं त्याचं वर्णन करतात काय म्हणतात लिक्विड डिसल्स हा अत्यंत उत्तम झाड आहे आपलं झाड आहे असंख्य पक्षी या झाडावरती येतात आणि फळं खातात पायर या झाडावरती जास्त येतो कधी फायकस फुलातली झाड आहेत सगळी आणि त्या झाडांची फळं खातो आवाज कबुतरासारखा नसतो घुमारदार किंवा घुमावदार नसतो आवाज असतो तेव्हा त्यांना विचारतो की हा पक्षी कोणता आहे बोला म्हणतो बोला भाऊ म्हणा बोला खेड्या याशिवाय सध्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये वाईल्डनेस हे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे येत्या रविवारपर्यंत सकाळी 10 ते 8 या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे प्रदर्शनामध्ये 34 प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकारांनी काढलेली 250 छायाचित्रे मांडण्यात आली आहेत टुरिस्ट टॅक्सी व्यवसाय धोक्यात आल्याने व्यावसायिकांसमोरील अडचणी मांडण्याकरता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते शासकीय योजनांमुळे गगनाला भिडणारे खर्च डिझेल दरवाढीमुळे आलेली उपासमारीची वेळ गाडीला चालक मिळत नसल्याने मंदावलेला व्यवसाय यावर तोडगा काढण्याकरता टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांनी एकत्र यायला हवे असे आवाहन महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी युनियनचे रमेश करपे यांनी यावेळी केले टॅक्सी व्यावसायिकांचा इंडिका इनोव्हा सारख्या पिवळ्या नंबरच्या गाड्यांचा सेक्टर अडचणीत आला आहे मागील 5-6 महिन्यात अत्यंत भयावह चित्र संघटनेसमोर उभे राहिले असून व्यावसायिक संघटित नसल्याने कोणतीही मागणी मांडली जात नसल्याचे करपे म्हणाले पुढे ते म्हणाले डिझेल दरवाढ चालकांचे मानधन वाहनांची किंमत शासकीय कर वाढले असले तरी प्रत्येक किलोमीटर मागे ग्राहकांकडून मिळणारा दर कायमच आहे या संकटातून बाहेर येण्याकरता शासकीय दर कमी करावे याकरता संघटनेने मे 2011 मध्ये मुख्यमंत्र्यांकडे रोड टॅक्स बाबत निवेदन दिले होते परंतु त्याला योग्य तसा प्रतिसाद मिळाला नाही टुरिस्ट डेला शासन व्यावसायिकांना चर्चेसाठी आमंत्रित केले जात नाही त्यामुळे राज्याचे टुरिझमकडे किती लक्ष आहे हे दिसून येते असंही त्यांनी सांगितले कार रेंटल करता शासनाचे ठोस धोरण नसल्याने अनेक ठिकाणी वादांना या व्यावसायिकांना तोंड द्यावे लागते त्यामुळे शासनाने धोरण ठरवावे संघटनेसमोर अशी अनेक आव्हाने आहेत त्यामुळे व्यावसायिकांनी पुणे पिंपरीमधील 300 सभासदांची संख्या 5,000 न्यावी असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या याच वेळी नमस्कार